हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं? भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो? सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो, आपलं चहा पाणी झालेलं आहे मस्त मधीच. तर गेलतो भाऊ बहिणींनो सकाळ सकाळ पोरांचा आलतो फोन म्हणल्यानंतर आपल्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणल्यानंतर आज भाऊ बहिणींनो हार हे श्रीफळ तिथं ठेवलं होतं. कारण की आपल्या इथं समाज मंदिरात लय मोठा असा फोटो आहे, भरपूर मुलं आलती. कारण की वाड्या वस्ती बी भाऊ बहिणीनो कसं आहे, वाड्या वस्तीची बी पोर सोर म्हणजे सी कसं आहे, जा काय आता द्यायचंय ते द्या जा पटकेने. तर पूजन करायचं होतं म्हणल्यानंतर भाऊ बहिणींनो पूजन हे केलेलं आहे. तर हो कोण दिसत का लावलेला गंध? हा, तर सर्व भाऊ बहिणींना आपल्या तुमच्या राजभाऊ कडून सर्व युट्यूब फॅमिलीला जय भीम, कडक एकदम कडक जय भीम, जय भीम, जय लवजी, जय शिव छत्रपती. तर हो कोण आता चालू आहे गावात ना मित्रांनो, पूजन झालं, पोट पुट पोट पण तिथं काढलेलं आहे. तर कारण की ग्रामपंचायत मध्ये पण ते पूजन करायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाची, तर तिथं पण केलं. आणि इथं आपलं जे समाज मंदिर आहे तिथं पण केलं. मग आल तू घरी म्हणल्यानंतर मग म्हणलं आपल्या छोट्याच भाऊ बहिणींना सरप्राईज तरी द्यावे त्या. तर नक्कीच कमेंट लाईक करा भाऊ बहिणींनो. आजचे दिवस तरी वाईट बोलतो मग काय. तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे मित्रांनो, 14 एप्रिल 133वी जयंती. सर्व आपले भाऊ बहीण तर तुम्हाला सांगतो आज सर्व समधी आनंदातच असते रे, खुश खुश जिकडे तिकडे डीजे वाजते. हो डीजे आणि आमचे आम्ही पण सकाळ सकाळ भाऊ बहिणीनं गाणी लावली होती भीमाची. हो जयंतीची गाणी लावली. कारण की आज आमच्या तालुक्याच्या गावाला पण जयंती असते. कारण की ती तुम्हाला सांगतो तारीख 14 एप्रिललाच असते जयंती इंदापूर मध्ये. तर तिकडे पण आपली पोरं ही जाते ती. आणि समजेत मोठी जर जयंती भाऊ बहिणी जर भरत असली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हटलं तर, तर एक नंबर जर सर्वात मोठी भरत असेल तर ती सोलापूर मध्ये भरते बघा. तिथं त्यांचं हे आहे भरपूर भरपूर असे तिथं तुम्हाला कितीतरी डीजे. आणि सर्व गावची आपली भाऊ बहीण तिथं येत असते, ती लय मोठी अशी जयंती तिथं भरते. मी तर आता गेल्या वेळेस तुम्हाला सांगतो जायचं जायचं म्हणलं पण काय भाऊ बहिणीनो मी मला जाणं झालं नाही. कारण की मुलांचा पण फोन आता ये म्हणून पर नाही गेलो. आपलं मित्र ही असल्यावर कसं फुल एन्जॉय असतो भाऊ बहिणीनो. तर बघू ह्या टायमाला जर जाता जर आलं तर नक्कीच गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल. कारण की इथनं अशा फोर व्हीलरच गाड्या घेऊन जाते ती. आणि आपली इथं बी जयंती असती तर सर्वजण आपली म्हणजे वर्गणी करून म्हणजे पोरा पोरातच वर्गणी करते ती. कोरेगावचं वेगळं आलं तिकडं कोरेगाव असती, तिथं पण असती. पण इकडं सोलापूरला पण मोठी असते, भीमा कोरेगावला पण असती जयंती मोठी. ती मधीच हे झालं की तर गेलती आपल्या गावातली स्कॉर्पिओ घेऊन गेलती. चल म्हणले होते पण नाही भाऊ बहिणी आपण पण गेलो. कारण की भरपूर दरवर्षीच असते. तर तुमच्या राजभाऊ कडून अजून एकदा सर्वांना जय भीम कडक नक्कीच रिप्लाय द्या भाऊ बहिणींनो. आणि तुम्ही पण पाठवा. कारण की ते आदी मानवानी भाऊ बहिणींनो भरपूर असं विधीच म्हणजे संविधानच लिहिलंय. ते संविधान बघितल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग ती किती भाऊ बहिणींनो त्यांना किती मोठं म्हणजे मी म्हणजे डोकं असं बघा बरं तुम्ही कसं ती शाळा शिकलं कसं काय केलं. तर त्यांना भाऊ बहिणींनो आपलं वंदन असावं. त्यांची कहाणी ऐकायला लागलं तर असं मन स्पर्श करणारीच आहे त्यांची कहाणी. लय मोठी कहाणी आहे भाऊ बहिणींनो आपल्या जगात गाजलेली. तर चला मग लय मित्रांनो लय आपल्याला
मोठा व्हिडिओ काढायचा नाही. चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तो सर्वांनी काळजी. बाय बाय.